कोल्हापूर शहरात अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांच्यामुळे शहराचं सौंदर्य वाढतं. भवानी मंडपापासून ते शालिनी पॅलेसपर्यंत आणि जुन्या सायन्स कॉलेजपासून ते अगदी CPR इमारतीपर्यंतच्या अनेक इमारती म्हणजे स्थापत्यकलेचा अनोखा आविष्कार आहे. अंबाबाई मंदिरातील शिल्पवैभव तर अद्भुत असंच आहे. 19व्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात उभ्या केलेल्या इमारती आजही युरोपियन, भारतीय आणि इस्लामी स्थापत्यशैलीच्या उत्तम उदाहरण आहेत. तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन आणि ब्रिटिश स्थापत्य अभियंता जेम्स मँट यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या इमारती अभ्यासक आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. आज अभियंता दिनाच्या निमित्तानं पाहूया कोल्हापुरातील काही ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य आणि त्यांचं वैशिष्ट्य. प्रसिद्ध स्थापत्य अभियंता सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या यांच्या संकल्पनेतूनच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे साकारले. कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा योजनेतही विश्वेश्वरय्या यांचा सहभाग होता. विश्वेश्वरय्या यांच्यापूर्वी काही ब्रिटिश अभियंत्यांनी शहरात भव्य इमारती उभारून कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घातली. त्यापैकीच एक अभियंता म्हणजे जेम्स चार्ल्स मँट. तत्कालीन गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी मँट यांना इंग्लंडमधून बोलावून घेतलं. इसवी सन 1874 ते 1934 या 60 वर्षाच्या काळात मँट यांच्या कल्पकतेतून कोल्हापुरात 6 इमारती साकारल्या. टाउन हॉल इमारत, सर एडवर्ड अल्बर्ट इस्पितळ म्हणजेच आजची CPRची इमारत, मेन राजाराम हायस्कूलची इमारत, न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस आणि करवीर नगर वाचन मंदिर या इमारती मँटच्या स्थापत्यकलेतून निर्माण झाल्या. मँट यांनी साकारलेल्या इमारती आजही कोल्हापूरची वेगळी ओळख दाखवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आनंदीबाईंच्या काळामध्ये म्हणजे ह्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक आहे, लक्षात घ्या आनंदीबाई. त्यांच्या काळामध्ये जेम्स मँट आलेले आहेत आणि त्यांनी ही इमारत उभी केलेली आहे. कुठली? पहिली टाउन हॉलची 1874 साली. हां, आणि राजारोहण जे झालं ते 1884 साली झालेलं आहे शाहू महाराजांचं, लक्षात घ्या. आता या सगळ्या याच्यामध्ये की ती जी टाउन हॉलची जी इमारत केली ती मात्र त्यांनी रोमन ट्युडरमध्ये केली, बरं का? ट्युडर शैली आहे ती. तर हे घेण्यासारखं आहे की आपण इंग्रजांना नावं ठेवू पण त्यांनी ज्या काही वसाहतीबद्दलच्या लोकशाही भूमिक जी काही कामं केलेली आहेत तर जे आज आपण हेरिटेज म्हणून ज्याला आपण म्हणतो, हां, तर ते उभा करण्यामागचे त्यांचा अभ्यासवृत्ती, त्यांचं एक कष्ट करण्याची म्हणजे इंजिनिअरिंग शास्त्रामधलं, स्थापत्यशास्त्रामधलं जे काही योगदान आहे ते आपल्याला विचार करावा लागेल. टाउन हॉल इमारतीत सध्या वस्तू संग्रहालय आहे. इमारती समोरचे लंब गोलाकार आकारातील तळे त्यातील नक्षीदार कारंजा विशेष आकर्षण ठरतो. टाउन हॉलच्या समोरच तत्कालीन सर एडवर्ड अल्बर्ट इस्पितळ म्हणजेच आजची CPRची देखणी आणि भक्कम इमारत आहे. 1876 या इमारतीचं बांधकाम सुरू झालं. 1881 ही वास्तू पूर्णत्वास आली. विशेष म्हणजे नियोजित खर्चाच्या अंदाजापेक्षाही कमी खर्चात ही भव्य दगडी इमारत बांधून तयार झाली. वास्तुकलेचा हा उत्तम नमुना मानला जातो. शिवाय व्हिक्टोरियन आणि भारतीय शैलीचा सुंदर संगम या इमारतीच्या बांधकामात दिसतो. अशीच भव्यता न्यू पॅलेसच्या इमारतीमध्ये दिसते. युरोपियन, भारतीय आणि इस्लामी अशा मिश्र शैलीतील या इमारतीचं बांधकाम अप्रतिम आणि तितकंच भक्कमही आहे. भवानी मंडपाच्या प्रवेशद्वारालगत असलेली आजची मेन राजाराम हायस्कूलची इमारत जोधपुरी हिंदू शैलीतील आहे, तर शालिनी पॅलेस आणि करवीर नगर वाचन मंदिरच्या इमारतीवर भारतीय शैलीचा प्रभाव आहे.
आता त्याला आपण राजाराम हायस्कूल म्हणतो, मध्यंतरी ती राजाराम कॉलेज म्हणून होती. तर त्याला संपूर्ण ज्या सज्जाभारी आहेत त्याला पान झुकाव आहेत. पान झुकाव, पान झुकाव म्हणजे कसं असतं की आमच्याकडे स्लॅब वगैरे ही संकल्पना नव्हती, त्याच्यामुळे ते विटेचा एक कोबा करत असतात आणि त्या कोबा करून पान झुकाव म्हणजे कसं आहे की पावसाचं अति अतोनात प्रमाण असेल त्या काळामध्ये आणि ते पटकन पाणी बाहेर निखळण्यासाठी म्हणून त्याला पागोळ्या कराव्या लागायच्या. पागोळ्या म्हणजे कसं आहे की पाण्याच्या तोट्या बाहेर पडण्यासाठी. तर त्या इतक्या अशा टोकदार असत की त्याला ते पान झुका म्हणतात. तर त्याचा जो दगडी जर तुम्ही आविष्कार पाहिला तर इतके कमी घडणी जाडीमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 इंचामध्ये तो दगड जो आहे तो तसा तो पानाच्या आकारासारखा खाला लोंबता करायचा. हे जे पाथरवटांचं जे काम आहे ना हे कमालीच्या बाहेर आहे. आणि हे सर्वात तुम्हाला मी सांगतो की या संपूर्ण हेरिटेजमध्ये सर्वात कौशल्याचं काम जे आहे ते पाथरवट समाजाचं आहे. अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडपाचे प्रवेशद्वार या दोन वास्तू शिल्प वैभवाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकी अंबाबाई मंदिराच्या शिल्पकलेवर अनेक राजवटी आणि शैलींचा प्रभाव आहे. भवानी मंडपातील भव्य दगडी प्रवेशद्वाराच्या बांधकामात रोमन, पर्शियन, मुरीश आणि जोधपूर अशी मिश्र शैली आहे. त्या त्या वेळच्या अभियंत्यांमुळेच कोल्हापूर शहराला हे वैभव प्राप्त झालंय. आजही या सगळ्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत. कोल्हापूरचे हे वास्तू वैभव टिकून ठेवण्याची जबाबदारी मात्र केवळ महापालिकेची किंवा सरकारची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. बी न्यूज साठी कॅमेरामन प्रशांत आयरेकर सह उद्धव गोडसे.